अवैधरित्या 7 प्राणघातक धारधार तलवार कब्जात बाळगणाऱ्या इसमास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने जेरबंद केले. इसम नामे विपुल मोरे, चेतन गंगवानी, गणेश राजेंद्र वाकलकर राहणार अमरधाम रोड नाशिक हा त्याच्या राहते घरामध्ये स्वतःच्या कब्जात 2 तलवारी अशा एकूण रुपये 7,000 किमतीच्या 7 तलवारी. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1) व (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी असताना बेकायदेशीररित्या स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आले आहे. वरील नमूद 3 इसमांना बेकायदेशीररित्या कब्जात बाळगताना मिळून आलेल्या 7 प्राणघातक धारदार तलवारीसह ताब्यात घेऊन येऊन त्यांचे विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास भद्रकाली पोलीस स्टेशन करीत आहे. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की बेकायदेशीररित्या धारदार तलवारी प्राणघातक शस्त्रे बाळगणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी कुणीही नागरिकांनी अशा प्रकारे कायदेशीररित्या तलवारी आणलेल्या असतील तर त्यांनी त्या तलवारी स्वतःहून संबंधित पोलीस स्टेशन येथे जमा कराव्यात. तसेच कोणीही नागरिकाने आपला वाढदिवस व इतर कोणताही कार्यक्रम साजरा करताना प्राणघातक शस्त्रांचा वापर करू नये. उदाहरणार्थ तलवार, चाकू, सुरे, कुकरी इत्यादी घातक शस्त्रांचा तसेच कोणीही रस्त्यावर वाढदिवस साजरा करू नये असे कृत्य केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील. त्यामुळे आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर विरजण येईल याची नोंद घ्यावी. सदरची कामगिरी माननीय श्री जयंत नाईक नवरे, पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर श्री वसंत मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र बागुल, प्रदीप म्हस्ते, आसिफ तांबोळी, विशाल देवरे, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ, समाधान पवार यांनी केलेली आहे. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दान, नाशिक.